जय सद्गुरु। जय श्रीस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे व्हेज मोमोज। त्यासाठी लागणारे साहित्य मैदा, पाणी, कोबी, गाजर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, मिरेपूड, मीठ, कोथिंबीर आणि तेल। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका बाउल मध्ये 1 कप मैदा घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। आणि थोडस तेल घालूया आपण, साधारण 1 टेबलस्पून। आता आपण हे मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचंय, घट्ट मळायचंय आपल्याला। हे आपण मोमो साठी लागणारा कवर तयार करतोय। हे बघा, आपला आता हा कवरचा डव तयार झालेला आहे। साधारण पर्यंत आपल्याला मळून घ्यायचंय, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण मळायचा नाहीये। आपण ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपण स्टफिंग तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला कोबी आणि गाजर लागतंय। त्याला आपण काय केलेलं आहे, मीठ लावून ठेवलेलं आहे। आता आपण त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचंय। असं हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं आपल्याला सगळं, त्यात काय असं पाणी निघेल तेवढे। आपण कोबी आणि गाजरला मीठ लावून अर्धा तास ठेवलेलं होतं। मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजरला खिसलेला आहे। तुम्ही दोन्ही खिसून घेऊ शकता। गाजरला पण असंच पिळून काढायचंय। हे बघा, आपलं स्टफिंग असं कोरडं झालं पाहिजे, नाही पाणी सुटलं नाही पाहिजे त्याला। आणि हे पाणी आपण काढतो की नाही पिळून, हे पाणी तुम्ही व्हेजिटेबल सूप करताना त्याच्यामध्ये वापरू शकता। हे बघा, असं पाणी निघलंय। आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण तेल घालूया, साधारण 1 टेबलस्पून। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून लसूण, 1 टेबलस्पून अद्रक, 1 टेबलस्पून हिरवी मिरची घालूया। आता आपण हे कोबी आणि गाजर पिळून घेतले, ते घालू याच्यामध्ये। आता आपण ह्याला पण पाणी काढण्यासाठी मीठ टाकलेलं होतं त्याला, त्याच्यामुळे आपण आता थोडस मीठ घालणार आहोत, कारण पहिलं थोडस मीठ आहे त्याला। मिरची पावडर आपण 2 टीस्पून घालूया।
आता आपण ह्याला झाकण ठेवून 5 मिनिट वाफ आणून देऊया। आता 5 मिनिट झालेले आहे, आपण याचे झाकण काढून पाहूया। छान असं मोकळं प्लासलं स्टफिंग झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया। तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पात सुद्धा घालू शकता। आता आपण गॅस बंद करूया, स्टफिंग थोडस थंड करून घेऊया। आपण आता पाणी गरम करायला ठेवले, मोमोज उकडून घ्यायचेत आपल्याला। या चाळणीला आपण ग्रीस करून घेऊया, आपल्याला याच्यामध्ये मोमोज तयार करायचे ते। आपलं आता पाणी गरम होतंय, तोपर्यंत आपण मोमोज तयार करून घेऊया। हे बघा, मोमोजचं पीठ असं तयार झाले छान। आपल्याला अशा छोट्या गोळ्या करून घ्यायच्या। लाटून घ्यायचे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायचे, आपल्याला मिडियम मध्ये लाटायचे। आता याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूया। आपण साडीला कशा निऱ्या घालतो त्याप्रमाणे आपल्याला करायचंय। हे बघा, असं अर्धा भाग आपल्याला असा करायचा आहे, असं फोल्ड करायचं आपल्याला। निऱ्या घालतो त्याप्रमाणे स्टफिंग असं खाली दाबून हा भाग इथे आपल्याला चिटकून टाकायचा। हे बघा, तयार झाला आपला मोमोज। आता अजून एक तुम्हाला करून दाखवते मी। आता आपला हा लाटून झालेला आहे, याच्यामध्ये स्टफिंग भरूया आपण। अशा साडीप्रमाणे स्टेप टाकायचे आपल्याला इथे, आणि हे स्टफिंग असं खाली दाबून हा भाग इथे दाबून घ्यायचा आपल्याला। छान असा सील झाला पाहिजे ने आपली। हे बघ, हे बघा, आपला मोमोज तयार झालेला आहे। आपले हे मोमोज आता तयार झालेले आहे, पाणी पण गरम झालेलं आहे। आपण त्यांना आता स्टीम करण्यासाठी ठेवूया। आपण याच्यावर झाकण ठेवूया। आपल्याला हे 10 मिनिटांसाठी स्टीम करायचे, ते 10 मिनिटाच्या जास्त स्टीम करायचे नाहीत, कारण ते चिवट होतात म्हणून। 10 मिनिट झालेले आहेत,
बघा आपले मोमोज तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करू आणि एका प्लेट मध्ये मोमोज काढून घेऊ आपण। तयार आहेत आपले मोमोज। तुम्ही मोमोज चटणी बरोबर सर्व करू शकता। तुम्हाला मोमोज चटणीची जर रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे।